नमस्कार मंडळी, यूट्यूब वरती मल्हार कम्युनिकेशन संचालित दाल परिवार प्रस्तुत आणि नवरंग चहा प्रस्तुत आकड्या वेगळ्या अशा हाबुटुबुटू या कार्यक्रमामध्ये मी तुमचा नवीन साथीदार हर्षद पाटील तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या या कार्यक्रमाबद्दल सांगायचे झाले तर तसा हा कार्यक्रम आजच्या 18 महिन्यापूर्वी चालू झाला आणि आपण दर शनिवारी प्रत्येक वेळेस नवीन छंदासोबत आणि नवीन कलाकारासोबत नवीन अशा कलागुणांना तुमच्यासमोर सादर देखील केलं आम्ही। तर त्याचप्रमाणे ह्या शनिवारी देखील मी तुमच्यासमोर एक नवीन छंदाला आणि नवीन कलाकाराला नवीन गुणांसोबत तुमच्यासमोर घेऊन येत आहो। तर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री कबीर वासंती शेखर, तसे यांच्याबद्दल सांगायचे म्हटलं तर जळगावचे हे मुळात एक एज्युकेटर आणि फर्स्ट जनरेशन एंटरप्रेनर, आणि पुढील माहिती आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। आपल्या हॉबी टू गुडू या कार्यक्रमात सर्वांतर्फे मनपूर्वक स्वागत करतो आणि तुम्ही तुमच्याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी अशी मी तुम्हाला विनंती करतो। सर्वप्रथम तुमचे आभार, मल्हार कम्युनिकेशनचे आभार की त्यांच्या हॉबी टू गुडू या यूट्यूब चॅनलच्या कार्यक्रमात तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही मला बोलवलं त्याच्याबद्दल धन्यवाद आपले। माझं नाव कबीर वासंती शेखर, माझं शिक्षण झालेलं आहे इंजिनिअरिंग इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये पुण्यातून, त्याच्यानंतर मी सॉफ्टवेअरमध्ये काही वर्ष नोकरी केलेली आहे। माझा LLB आणि कंपनी सेक्रेटरीचा एक्झिक्युटिव्ह कोर्ससुद्धा झालेला आहे, त्याच्यानंतर MA इकॉनॉमिक्स पॉलिटिकल सायन्स असेसुद्धा मी शिक्षण घेतलं। त्याच्यानंतर मी सध्या फाउंडर डिरेक्टर सोनाळकर अकॅडमी आणि एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर अभियंता अकॅडमी अशा दोन संस्थांमध्ये शैक्षणिक कार्य सांभाळतो। त्याचबरोबर आता नवीन आम्ही कॅफे रेस्टॉरंट सुरू केले फूड फेस्ट, त्याचा मी पार्टनर आहे। तर असे माझे हे व्यवसाय आहेत आणि या व्यवसायांबरोबर माझ्या शिक्षणाबरोबर तुम्हाला परिचय दिला, पण त्याच्याबरोबर आणखीन एक अंग आहे जे मला माझी ओळख म्हणून मला सांगायला आवडतं। धन्यवाद सर। तर तुम्हाला सांगायचे झाले तर जसं की आपण आता जाणून घेतलं की सरांचं एक अति उत्तम असं एक शैक्षणिक पातळीवर त्यांचं योगदान ठरलंय, त्यानंतर त्यांनी व्यवसायात देखील अशी अति उंच अशी पातळी गाठलेली आहे। जळगाव सारख्या एक छोट्याशा शहरामध्ये एक असे अकॅडमी उभी करणं, मुलांना गाईड करणं, त्यांच्या भविष्यासाठी त्यांना एक योगदान देणं, एक त्यांना गाईड करून त्यांना रस्ता निर्माण करून देणं हे सोपं नसतं सर। तर मी तुम्हाला म्हणजे विद्यार्थ्यांकडनं सर्वांकडनं तुमचे मनपूर्वक आभार मानतो। तुम्ही आज एक शिक्षण वाटणाचा जो कार्यक्रम जो तुमच्या हातून राबवला जातोय, अजून जो व्यवसाय करत आहात, एक अतिउत्तम असा हे तुमचं कार्य आहे आणि हे कदाचितच नक्की हे समाज घडवण्यासाठी खूप असे महत्त्वपूर्ण ठरणार आहे। तर त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो। आणि सरांबद्दल आणि सरांच्या छंदाबद्दल थोडक्यात सांगायचे म्हटलं तर सरांचा असा आवडता छंद हा एकदम युनिक आहे। जसं की आपण बघितलं आजपर्यंत आपल्याला नवनवीन छंद भेटले, पण कदाचितच हा छंद मिळाला असेल सर। आणि जेव्हा मला तुमच्या छंदाबद्दल माहिती पडलं तर मीच उलट मलाच एक उत्स्फूर्त होते की मी कधी हा छंद बघेल, कारण की त्या छंदाबद्दलची माहिती जेव्हा मला कळेल तर ज्याप्रमाणे आम्ही प्रत्येक शनिवारी जात असतो, प्रत्येक छंदांना प्रत्येक कलाकारांना भेट देत असतो, तर नवीन नवीन छंद आम्हाला बघायला मिळतात। पण हा जो छंद आहे तर ह्या छंदात मला इतकी आवड निर्माण झाली तर मला उत्स्फूर्त झाले की कधी शनिवारी आणि मी कधी तुम्हाला भेटेल। तर या छंदाबद्दल सांगायचं म्हटलं तर हा छंद म्हणजे मत्स्यपालनाचा। तर मत्स्यपालन जसं की आपल्याला माहिती की मत्स्यपालन हा एक पारंपरिक व्यवसाय देखील राहिलेला आहे आणि एक पारंपरिक विशिष्ट जागेवरती हा मत्स्यपालन केला जातो, जसं की आपण समुद्रकाठी नदीकाठी। बट जर कधी आपण थोडं ॲडव्हान्स झालो तर आपण मत्स्यपालन हे आपल्या घरी देखील करू शकतो आणि यासाठी लागते आणि ती म्हणजे फक्त जिद्द आणि आवड। तर जिद्द आणि आवड म्हणजे काय तर थोडक्यात त्यांना त्याबद्दल सांगायचं म्हटलं तर एका शब्दात सांगायचं म्हटलं तर ते म्हणजे छंद। तर जर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जिद्द आणि आवड असेल तर तुम्ही त्या गोष्टीला जर कधी छंदाच्या रूपात बघितलं तर तुम्ही तुमचं व्यावसायिक जीवन काही असो, तुमचं शैक्षणिक जीवन काही असो, पण तुम्हाला एक योग्य छंदाची आवड असली तर त्या छंदाची सांगड घालताना तुम्हाला आयुष्य जगताना खूप सोपं जातं। हे आपण मागील काही महिन्यापूर्वी काही वर्षापूर्वी कोरोना काळात अनुभवले, ज्यांना छंद होते ते कोरोना काळात एकदम सुखी आनंदी जीवन जगत होते, कारण त्यावेळेस आपल्या लक्षात आलं असेल सर की पैसा सर्व काही नसतो, माणसाने किती उंची गाठली समाजात त्याचं महत्त्व नव्हतं, पण तुम्हाला छंद किती आहेत, तुम्ही छंदातून किती दिवस तुमचे पारिवारिक जीवन सुखी राहू शकतात, तुम्ही कसे सुखी राहू शकतात हे आपल्याला छंदाने शिकवलं। तर सर मी एक विनंती करतो की आम्हा सर्वांना तुमच्या छंदाबद्दल थोडक्यात माहिती द्यावी। धन्यवाद। एक करेक्शन मला इथे सुचवावी वाटते की तुम्ही मत्स्यपालन म्हटलं, पण मत्स्यपालनामध्ये खूप प्रकार आहेत जसं तुम्ही सांगितलं
त्याच्यामध्ये मत्स्यपालन म्हटलं तर आपल्याला असं वाटतं की जे आपण आहारासाठी वापरतो म्हणजे खाण्यामध्ये जे मासे आपण खातो ते असतात, पण माझी जी हॉबी आहे ती शोभिवंत मत्स्यपालन आहे. म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये ऑर्नामेंटल फिश किपिंग असं म्हणतात. म्हणजे जे आपण ॲक्वेरियममध्ये किंवा ज्याला फिश पॉन्ड फिश टँक असं म्हणतात, ओके ओके, त्याच्यामधले जे मासे आहेत त्यांचं संगोपन करणं, त्यांना वाढवणं, आणि त्याच्याबरोबरच फक्त तिथेच न थांबता माझा त्याच्याबरोबर दुसरी एक आवड निर्माण झाली जी मला नक्की सांगायला आवडेल, त्याला म्हणतात ॲक्वास्केपिंग. ओके, ॲक्वास्केपिंग म्हणजे एक प्रकारे तुम्ही लँडस्केपिंग शब्द ऐकला असेल, जेव्हा कुठलं एखादं मोठा बंगला बनतो किंवा जेव्हा एखादी मोठी शाळा वगैरे मोठं काही इमारत बनते त्यावेळेला आजूबाजूला झाडं लावली जातात, तिथं थोडंसं लॉन बनवलं जातं, तिथे धबधबा किंवा दगडं वगैरे अशी रचना काहीतरी नैसर्गिक रचना केली जाते. तर ही अशा प्रकारची रचना, पण ती पाण्याच्या खाली. ओके ओके, म्हणजे पाण्याखाली एक वेगळं जग निर्माण करायचं असं आपण त्याला म्हणू शकतो. त्याला ॲक्वास्केपिंग हा प्रकार मी शिकलो. त्याच्यानंतर आणखीन काही प्रकार होते, जसं मी फिश ब्रिडिंगमध्ये म्हणजे त्यांच्यातून त्यांचं हे वाढवायचं, म्हणजे जे मासे आहेत त्यांचं संगोपन तर करायचं, पालन पण करायचं, पण त्याच्यातून त्याच्या नवीन नवीन व्हरायटीज तयार करायच्या, त्याचे नवीन हायब्रिड तयार करायचे, हे सुद्धा मी थोडंफार ट्राय केलेलं आहे. तर ही गोष्ट आहे की म्हणजे फक्त मासे फिश टँकमध्ये ठेवून थांबलो नाही, फक्त त्याच्या थोडं पलीकडे जायचा प्रयत्न केला. याचं कारण असं की म्हणजे मी स्वतः UPSC साठी तयारी करत होतो. जेव्हा मी आता शिकवतो UPSC MPSC ला बँकिंगला, त्यावेळेला मी स्वतः UPSC साठी प्रिपेअर करत होतो, त्यामुळे एक अभ्यासू प्रवृत्ती पहिल्यापासून आली. सगळ्या गोष्टीत कुठली गोष्ट करायची तर एकदम खोलवर जाऊन अभ्यासानेच करायची. आणि मी UPSC च्या इंटरव्ह्यूच्या वेळेला सुद्धा हे सांगितलेलं होतं की माझी हॉबी जी आहे ती ॲक्वास्केपिंग आणि फिश किपिंग. ॲक्वास्केपिंग हा एक युनिक हॉबी होती जी अजूनही बऱ्याच लोकांना खूप माहिती नाही आहे, तर त्याच्याबद्दल मला बोलायला नक्की आवडेल आपल्या कार्यक्रमात. ओके, म्हणजे तुम्ही बघू शकता की सरांनी UPSC चा देखील इंटरव्ह्यू दिला आहे. म्हणजे तुम्ही शिक्षणात किती ताळमेळ जोडलं, तुम्ही व्यवसायात किती ताळमेळ जोडलं, याचा तुमच्या छंदाशी कुठल्याही प्रकारचा संबंध नसतो. तर सर, तुम्हाला मी याबद्दल काही विचारू असं वाटतं की तुम्हाला याची नेमकी आवड कधी निर्माण झाली? म्हणजे जसं की लहानपणापासूनच तुम्हाला आवड होती की तुम्ही असं काही तुम्हाला वाटलं याबद्दल? ओके, मला आता नाव घ्यायला लागेल. तर नक्की लहानपणी म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतंय जेव्हा मी प्राथमिक शाळेत वगैरे होतो त्यावेळेला मी माझे मित्र जे होते त्यांच्या घरी जायचो. त्यांचं नाव सिद्धार्थ प्रभुदेसाई. प्रभुदेसाईंचं जे मेडिकल स्टोअर आहे तुम्हाला माहिती असेल बैरामपेठेमध्ये, प्रकाश मेडिकल. हो हो, प्रकाश मेडिकल, सुप्रसिद्ध असे मेडिकल आहे. तर त्यांचे चिरंजीव होते, ते माझे मित्र होते शाळेतले. आम्ही त्यांच्या घरी जायचो, त्यांच्या घरी एक टँक असायचा सुंदर, आणि मला खूप वाटायचं की हा फिश टँक आपल्याकडे असला पाहिजे. पण तेव्हा कधी काही अशी संधी मिळाली नाही मला करायला. नंतर मग मी शिक्षणाला बाहेर होतो, सॉफ्टवेअरमध्ये बाहेर होतो, नंतर मग मी दिल्लीला गेलो UPSC साठी वगैरे. पण मग जेव्हा जळगावला परत यायचा निर्णय घेतला की आता मुंबई, आता पुणे झालं, आता दिल्ली झालं, बँगलोरला जाऊन आलो, सगळं फिरून आलो, आता जळगावला परत यायचं, जळगावमध्ये व्यवसाय सुरू करायचा आहे आणि जळगावमध्ये स्थायिक व्हायचं आहे, असं डिसिजन घेतल्यानंतर खऱ्या अर्थाने मी त्या हॉबीमध्ये घुसलो. आणि मी खऱ्या अर्थाने आत घुसलो त्याच्यामध्ये, एकदम डीपमध्ये, आणि त्याचं करायला सुरुवात केली. म्हणजे एक काळ असा होता, आता कोरोना नंतर सगळंच जग बदललं, पण एक काळ असा होता की माझ्या घरामध्ये 7 ते 8 फिश टँक होते. आणि छोटे नाही, म्हणजे 8 फुटाचा एक, 7 फुटाचा एक, 6 फुटाचा, 4 फुटाचा, म्हणजे जवळपास 7 ते 8 असे फिश टँक होते ज्याच्यामध्ये जवळपास 1500 ते 2000 लिटर पाणी एक वेळेला मावायचं आणि 200 ते 300 कमीत कमी मासे वेगळ्या प्रकारचे त्याचे त्यावेळेला असायचे, इतका मी त्याच्यामध्ये गुंतत गेलो होतो. अरे वा, म्हणजे तुम्ही एक प्रकारे समुद्राखालील जे जग होतं ते तुम्ही तुमच्या घरातच स्थापित केलं होतं थोडक्यात असं म्हणता येईल. तर तुम्हाला हे विचारायचं वाटतं सर की मग नेमका हा छंदाची जी आवड होती ती तुम्हाला कधी निर्माण झाली? म्हणजे तुमच्या लहानपणीच निर्माण झाली की तुम्हाला असं वाटलं की आता हा छंद जोपासावा, हे तुम्हाला UPSC च्या प्रिपरेशनच्या टायमाला की कॉलेजच्या प्रिपरेशनच्या टायमाला असं? नाही, कुठेतरी म्हणजे काय सांगू आता, की कुठेतरी एक मनामध्ये होतच की हे करायचं आहे. आणि पण असं होतं की कधीतरी ज्या लहान होतो, मग नंतर कॉलेजमध्ये शिकायला होतो, हॉस्टेलमध्ये राहायचो, मग नंतर कुठेतरी भाड्याने ज्यावेळेला सॉफ्टवेअरमध्ये होतो त्यावेळेला कुठेतरी भाड्याने खोली घेऊन राहायचो. UPSC करताना तर दिल्लीमध्ये अगदीच 10 बाय 10 ची एक छोटीशी रूम होती. तर जेव्हा स्वतःच्या घरी परत आलो आणि जळगावमध्ये आलो, स्वतःचं ऑफिस सुरू केलं, अकॅडमी सुरू केली, बऱ्यापैकी त्याच्यात सक्सेस मिळाला, आणि मग जेव्हा थोडा पैसा पण आला हाताशी आणि असं वाटलं की आता आपला छंद जोपासायला हरकत नाही, कारण आपण व्यवसायिक जीवनास बऱ्यापैकी यशस्वी म्हणू शकतो स्वतःला, तर आता छंदाला वेळ देऊया म्हणून मग त्या छंदाकडे मी त्यावेळेला म्हणजे खऱ्या अर्थाने जेव्हा जळगावमध्ये परत आलो, म्हणजे ती माझ्या 30 च्या उत्तरार्धाच्या आसपास मी या छंदामध्ये लागलो. आणि आता त्याला जवळपास मला 5 ते 6 वर्ष झाले असतील छंदामध्ये खऱ्या अर्थाने जाऊन. अच्छा, म्हणजे एक तुम्ही असा इनफ टाइम तुमच्या छंदासाठी दिलेला आहे, तर तुम्ही एक
वेल म्हणजे तुम्हाला एक अनुभव आहे त्याचा, प्रदीर्घ अनुभव आहे. असं नाही की आजच तो छंद चालू केला आहे आणि या छंदाबद्दल काही माहिती नाही, पण तुम्हाला म्हणजे मुळात खूप सारी माहिती घेऊन तुम्ही या छंदात उतरलात आणि या छंदाची तुम्ही एक चांगली अशी सांगड घालून तुम्ही एक चांगलं असं समृद्ध जीवन जगत आहात. तर म्हणजे या छंदासाठी तुम्हाला हे विचारायचं होतं की या छंदासाठी तुम्ही काही कुठं प्रिपरेशन घेतलं का, काही प्रशिक्षण घेतलं का, जसं की कॉलेज लाईफला असताना किंवा मग तुम्ही जेव्हा UPSC करत होतात तेव्हा काही प्रशिक्षण घेतलं का, काही किंवा काही असं यूट्यूब वगैरे किंवा काही डिजिटल मीडियाचं काही तुम्ही हेल्प घेतली का, तर ते तुम्हाला जर काही सांगताला आमच्या प्रेक्षकांना तर बरं होईल, कारण त्यांना गायडन्स होईल. नक्कीच, आता करोनाने तर आपल्याला सांगितलं आहे की आपल्याला कुठेही कुठे काही जायची गरज नाही आहे, काही ऍक्च्युली म्हणजे कोणी आपल्याला मार्गदर्शन करेल याच्यासाठी न थांबता आपल्याकडे ऑनलाईन इतके रिसोर्सेस आहेत, ऑनलाईन इतके पर्याय आहेत की ज्याच्यातून आपण स्वतःला समृद्ध करू शकतो, स्वतःचं शिक्षण घेऊ शकतो. तर मला असं वाटतं की मी जेव्हा याच्यात पडायचं ठरवलं त्यावेळेला मी खूप त्याच्यामध्ये अभ्यास केला पाहिजे. गुगलमध्ये गेलो, गुगलमध्ये सर्च केल्यानंतर प्रत्येक माशांबद्दल सर्च केलं, माशांच्या प्रजातींबद्दल सर्च केलं, त्यांना कुठल्या प्रकारचं पाणी लागतं, त्याचं टेम्परेचर किती असतं, pH किती असायला पाहिजे, हार्डनेस किती असायला पाहिजे, ते कुठल्या इतर माशांसोबत राहू शकतात, त्यांना किती फुटाचा टँक पाहिजे, किती पाणी असायला पाहिजे. त्याच्याबरोबरच मी फोरम्स असतात ऑनलाईन, खूप फोरम्स असतात, फिश किपिंगचे फोरम्स आहेत, ॲक्वास्केपिंगचे फोरम्स आहेत, त्या फोरममध्ये गेलो, तिथे मेंबर बनलो, तिथे डिस्कशनमध्ये ॲक्टिव्हली पार्टिसिपेट करायला लागलो, ज्याच्यातून मला खूप गोष्टी समजल्या. जळगावमध्ये मला खूप नाईलाजाने सांगायला लागतं की जळगावमध्ये फार कमी व्यक्ती आहेत या, म्हणजे खूप लोक मासे ठेवतात घरा घरी, फिश टँक असतो, पण तेच तेच शार्क, तेच तेच गोल्ड फिश, असे दोन तीन प्रकारचे एकदम सोपे मासे जे स्वस्तात पण मिळतात आणि कसेही राहिले ठेवले तरी बिचारे जगतात, असे मासे घेऊन बसतात. पण मी काही म्हणजे मला काही मार्गदर्शक पण मिळाले, जसं मी अजय येवले यांचं नाव घेईन की ज्यांचं पेट्स एम्पोरियम म्हणून दुकान आहे जे आपल्या बोहरी मशिदीच्या बाजूला आहे, तो माणूस मला जळगावमध्ये त्यातल्या त्यात सगळ्यात ज्याच्याकडे ज्ञान चांगलं आहे, ज्याच्याकडे एक्सपिरियन्स आहे असं वाटतो, त्याने मला थोडंसं केलं. त्याच्याबरोबर काही जळगावमध्ये दोन तीन मोजके लोक होते की ज्यांना एक्सपिरियन्स होता, त्यांना त्यांच्याबरोबर राहून वगैरे थोडं स्वतःला समृद्ध केलं आणि ऑनलाईन रिसोर्सेस खूप जास्त महत्वाचे मला वाटतं त्याच्यामध्ये. ओके, तर म्हणजे तुम्हाला सांगताना आनंद होईल की सरांकडे अशा प्रकारचे देखील मासे आहेत की जे जळगावमध्ये क्वचितच ठिकाणी अवेलेबल आहेत आणि ते एक वेगवेगळ्या एन्व्हायरमेंटला अडॅप्ट करून वेगवेगळ्या वेळेस त्यांची एक जगण्याची प्रवृत्ती, म्हणजे कोणी उन्हाळ्यात चांगलं जगत असेल, कोणी पावसाळ्यात जगत असेल, पण तुम्ही त्यांचा एक व्यवस्थित सांभाळ करून त्यांना तुम्ही 12 महिने जोपासतात, त्याबद्दल मी खरंच म्हणजे मला आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर तुम्हाला एक विचारायचं झालं सर की हा जो छंद आहे, तर ह्या छंदाला त्यानंतर तुमचं जे पर्सनल लाईफ आहे, तुमचे जे काही क्लासेस वगैरे आहेत, तुमचा जो व्यवसाय आहे प्रोडक्टचा, हे तुम्ही कसं मॅनेज करता? म्हणजे आता ऑब्व्हियसली तुम्ही जर व्यवसायात उतरला तर व्यवसायाला वेळ देणं आणि छंदाला वेळ देणं आणि त्यातल्या परिवाराला वेळ देणं, तर हे तुम्ही कसं मॅनेज करता? बघा, एक सांगायला लागेल तुम्हाला की हा जो छंद आहे तो खूप जास्त वेळ घेणारा छंद आहे, म्हणजे टाईम कन्झ्युमिंग असा छंद आहे, आणि जर तुम्ही वेळ दिला नाही आणि मेंटेनन्स केला नाही तर मासे फार पटापट मरतात, आपले पैसे पण जातात, त्याच्यानंतर मासे मेल्याने वाईट पण वाटतं, त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये भावनिक गुंतत असतो, आर्थिकदृष्ट्या गुंतत असतो. तर याच्यामध्ये खूप तुम्हाला मेहनत करायला लागते, मेंटेनन्सवरती लक्ष ठेवायला लागतं, साफ ठेवणं टँक, त्यांचं खाद्य त्यांना देणं वेळेवरती, त्यांच्या गरजांकडे बघणं ते व्यवस्थित आहेत का, इवन त्यांना रोग होतात त्या रोगांबद्दल पण आपल्याला जागरूक राहायला लागतं की त्यांना काही रोग तर झालेलं नाही आहे, त्यांची कंडिशन हेल्दी आहे ना, त्यांना फूड जास्त पण नको, कमी पण व्हायला नको. तर त्याच्यामध्ये एक मला एक झालं की माझा व्यवसाय चालू, त्याच्यामध्ये मला थोडेफार आमचे जे सहकारी आहेत म्हणा किंवा आमच्याकडे जे आहेत किंवा घरची माझी मंडळी सुद्धा, त्यांनी पण बऱ्यापैकी मदत केली, तर त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळे मला हा छंद जोपासता आला. पण त्याच्यामध्ये मला दरवेळेला लक्ष घालायलाच लागतं, म्हणजे मी लक्ष घातलं नाही तर काही ना काही कुठे ना कुठे चूक होते आणि ती खूप महागात पडते, त्यामुळे मी पाणी चेंज करायचं किंवा साफ करायचं किंवा काही करायचं असेल तर मी स्वतः लक्ष घालून करतो, कधी कधी स्वतः करतो, कधी कधी करून घेतो, पण माझं लक्ष नात्र. म्हणजे थोडक्यात म्हटलं की स्वतः मेरा शिवाय स्वर्ग दिसत नाही, म्हणजे तुम्ही कुणाच्याच डिपेंडन्स वरती किंवा परिवारावरती डिपेंड राहून, मित्र परिवारावरती डिपेंड राहून तुमचा छंद जोपासू शकत नाही, हा सगळ्यात मोठा मेसेज आपल्याला आज इथे भेटत आहे. जर तुम्हाला छंद जोपासायचा आहे, जेवढा तुमचा युनिक छंद असणार आहे तेवढा खोल आणि सखोल असा प्रदीर्घ अनुभव आणि अभ्यास घेऊन तुम्हाला त्या छंदात उतरावं लागेल. नक्कीच सर, तुम्ही तुमचा जे अनुभव आम्हाला सादर केले त्याबद्दल मी धन्यवाद करतो. आणि आपल्याला जर कधी आता बघताना एक म्हणजे सांगताना मला एक आनंद होईल की
आपण जे आता फिश टँक बद्दल जे बोललो आहे, मत्स्यपालनाबद्दल जे काही बोललो, ते आपण थोड्या वेळातच तुम्हाला मी आमच्या सरांतर्फे सगळे वेगवेगळे मासे तुम्हाला दाखवणार आहोत. तर सर, आपण आता प्रेक्षकांना ते मासे वगैरे तुमचं जे काही कलाकृती ते दाखवूया. तर मंडळी, आपण बघू शकता सरांनी सुंदर असा फिश टँक आपल्या समोर एक सादर करण्यासाठी तो वगैरे. तर सर, आमच्या मंडळीला तुम्ही याच्याबद्दल थोडं माहिती द्यावी अशी मी विनंती करतो. आता तुम्ही बघू शकता हा सुद्धा एक ऍक्वास्केपिंगचा प्रकार आहे, ज्याला हार्डस्केप असं म्हणतात. हार्डस्केप म्हणजे बघा तुम्ही की याच्यामध्ये दगडांचा वापर केलेला आहे. हे दगड जे आहेत हे खास दगड आहेत की ज्याच्यामध्ये छोटे छोटे तुम्हाला होल्स दिसतील, त्याला होली रॉक सुद्धा म्हणतात. हे एका प्रकारचे तुमचे वॉल्केनिक रॉक असतात. तर हा जो आहे हा ऍक्वास्केप आहे, याला हार्डस्केप असं म्हणतात. याच्यामध्ये तुम्ही बघाल की दगड आणि त्याच्यावर वाळूचा वापर केलेला आहे. हे मिमिक करताना आपण एक नॅचरल एन्व्हायरमेंटला मिमिक करतो, म्हणजे त्याचा नॅचरल एन्व्हायरमेंट आपल्या फिश टँकमध्ये आपण परत तसं त्याची कॉपी करायचा प्रयत्न करतो किंवा तशा प्रकारची नॅचरल एन्व्हायरमेंट तयार करायचा प्रयत्न करतो. तर ही आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीची नैसर्गिक संरचना आहे, ज्याच्यामध्ये हे ज्वालामुखीचे होली रॉक्स आहेत आणि ही बारीक वाळू आहे. ही वाळूसुद्धा खास प्रकारची वाळू आहे, बारीक वाळू आहे, कारण हे जे मासे आहेत हे सिक्लिड फॅमिलीतले. परत हे ग्रेट रिफ्ट व्हॅली लेक जे आहेत, तीन लेक म्हणजे लेक व्हिक्टोरिया, लेक टांगानिका आणि लेक मालावी, या तीन लेक्समधले हे मासे आहेत. तर त्यांच्यासाठी वाळू ही फार महत्त्वाची असते. म्हणजे तुम्ही बघाल तर मधून मधून हे मासे जे आहेत तोंडात वाळू येतात, ही वाळू फेकतात. कधी कधी स्वतःचे कल्ले किंवा ते गिल्स म्हणतात, ते गिल्स साफ करायला त्या वाळूचा वापर करतात. म्हणजे तोंडातून वाळू घेऊन ते गिल्स मधनं बाहेर काढतील. ते बघा हा मासा करतो बघा तुम्हाला, तो कंटिन्युअस तुम्हाला असं वाटेल की तो वाळू खातोय का काय, किंवा त्याला भूक लागली काय, तसं नाही, ती त्यांची सवय आहे. तर याच्यामध्ये आपण या दगडांचा वापर केलेला आहे, या वाळूचा वापर केलेला आहे. आणि हे जे पाणी असतं बरं, आता याच्याबरोबर संरचनेमध्ये पाण्याचा पण महत्त्वाचा वाटा असतो. हे पाणी थोडं हार्ड असतं. अच्छा, म्हणजे याच्यामध्ये क्षारांचं प्रमाण जास्त असतं, मिनरल जास्त असतात. याचा पीएच जो असतो हा जवळपास 8 जवळ असतो. याचं टेम्परेचर थोडंसं हाय असतं, म्हणजे जवळपास 25 ते 30 डिग्रीच्या आसपास याचं टेम्परेचर असायला लागतं. जर हे सगळ्या गोष्टी एकत्र जमल्या ना, तर यांचे माशांची वाढ सुद्धा चांगली होते आणि तुम्ही त्यांचे कलर बघू शकता. आणि आता हे मासे मी तुम्हाला सांगतो की हे अजून पूर्णपणे यांची वाढ झालेली नाही आहे, अजूनही हे मोठे होतील. जेवढी मोठे झाल्यावर यांचे रंग आणि यांचे आकार आणखीन वाढून येतील, आणखीन खुलून दिसतील. अच्छा, तर हा आफ्रिकन रिफ्ट व्हॅलीची नैसर्गिक संरचना आपण एक प्रकारे त्याच्यामध्ये तयार केलेली आहे. मी तुम्हाला सांगितलं ना ऍक्वास्केपिंग म्हणजे पाण्याखाली एखादं जग निर्माण करायचं. तर जिथून हे मासे आलेले ते आफ्रिकेच्या रिफ्ट व्हॅली मधलं जे वातावरण आहे, ही वाळू, तशाच प्रकारचे दगड, तशाच स्वरूपाचं प्राणी, तसंच टेम्परेचर, हे त्यांना दिलंय. याच्यामुळे काय होतं की यांचे वाढ खूप चांगली होती, यांचे रंग बघू शकतो तुम्ही. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये आजकाल माशांमध्ये असं येतं की त्याच्यामध्ये कलर टाकले जातात, त्यांना हॉर्मोन्स दिले जातात. पण या हॉर्मोन्सच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही बघा की काही न करता त्यांचे रंग किती खुलून आलेले आहेत. तर आपण बघू शकतो की सरांनी सांगितलं आपल्याला कुठल्याही गोष्टीला जर काही तुम्हाला संबोधन करायचं आहे, शब्दाला संबोधन करायचं आहे, तर तुमच्यासाठी एन्व्हायरमेंट हे खूप मॅटर करतं. म्हणजे तुम्ही तुमचं तरी एन्व्हायरमेंट मॅटर करतच, पण तुम्ही छंदाला किती एन्व्हायरमेंट देतात. जसं की सरांनी माशांसाठी जे काही लेकचे नावं सांगितले, ज्या ठिकाणी आलं त्या ठिकाणाचे ॲक्च्युअल एन्व्हायरमेंट सरांनी त्यांना इथं दिलेलं आहे. तर तुम्ही देखील तुमच्या छंदाला जर कधी प्रॉपर एन्व्हायरमेंट दिलं, तर तुमचा छंद देखील असंच सरांसारखा स्ट्रॉंग होऊ शकतो. आणि सर, आपल्याला अजून एक दुसरं त्यांचं जे फिश टँक आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगितली. त्याआधी सरांकडून आपण या माशांची थोडक्यात जी नावं आहेत ती तरी आपण जाणून घेऊया. ओके सर, आमच्या प्रेक्षकांना तुम्ही नावं सांगावी तुमची. बघा, आता याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे आफ्रिकन रिफ्ट व्हॅली जे आहे त्याच्यातले तीन वेगळ्या प्रकारचे ज्या तलाव आहेत, लेक मालावी, लेक व्हिक्टोरिया आणि लेक टांगानिका, याच्यातले हे तिन्ही प्रकारचे मासे एकत्र आहेत. तर याला समजा म्हणतात, हा जो मोठा मासा आहे जवळपास 1 ते 1.5 फूट मोठा होतो, त्याला विनिस्टस म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही खाली बघू शकता हा मुरी नावाचा मासा आहे, पण याला नॉर्मल लोक कधी कधी डॉल्फिन म्हणतात, कारण त्याचा आकार थोडासा डॉल्फिन सारखा असतो. त्याच्यानंतर याला लिव्हिंग स्टोनी असं नाव आहे, जो तुमच्या विनस सारखा होता, विनसचाच भाऊ आहे, त्याला लिव्हिंग स्टोनी असं म्हणतात. त्याच्यानंतर तुम्ही जर बघाल तर हे जे मासे आहेत हे हायब्रिड मासे आहेत, ज्याच्या तुम्हाला अंगावरती कलर दिसतात. तो जो मागे जो आहे लाल आणि निळ्या प्रकारचा मासा, तो थोडासा हायब्रिड प्रकारचे मासे आहेत ते. तर ते माणसाने क्रिएट केलेले, नॅचरली तशी कुठल्याही प्रकारची तशी जाती पाहायला मिळत नाही. त्याच्यानंतर हा जो आहे हा छोटा मासा खूप छोटा दिसतोय तुम्हाला, पण हा सगळ्यात मोठा होणार आहे. जवळपास 1.5 ते 2 फुटाचा त्याचा आकार होतो
आणि 30 ते 35 वर्ष जगतो. बाकीचे मासे हे 10 ते 15 वर्ष जगतात. तर हा एकटा मासा छोटा जो दिसतोय तुम्हाला 30 ते 35 वर्ष जगतो. त्याला वेळ लागतो पण तो खूप मोठा होतो. फ्रंटोसा असं त्याला म्हणतात. तो लेक मालावीचा फ्रंटोसा हा मासा आहे. ओके ओके. म्हणजे सर एव्हरेज लाईफ काय असते माशांची? एव्हरेज लाईफ आता ते चेंज होतं. म्हणजे बघा आता हे जे मासे आहेत ना हे जवळपास 10 वर्ष जगू शकतात. ओके. त्याच्यानंतर तुम्ही जर गोल्डफिश वगैरे पाळता घरामध्ये तर गोल्डफिश परत 5 ते 10 वर्ष जगू शकतो. काही काही शार्क जे म्हणून जे मासे विकले जातात ऍक्च्युली शार्क नसतात तर ती एक वेगळ्या प्रकारची सायनोतिलबिया असते किंवा त्याच्यामध्ये कॅटफिश नावाचा प्रकार असतो. तर ते मासे 5 वर्षापासून ते 25 वर्षापर्यंत जगू शकतात. म्हणजे आपल्याला मुळात शार्क डॉल्फिन हे 2-4 आजपर्यंत माहिती होते सर. आणि आपल्याला भरपूर असे नावं सांगितले आणि नक्कीच मी माझाही वेळ देईल सर. आणि पर्सनली मी यांचा एक अभ्यास करेल. मलाही खूप आवडलं. तर आपण सरांचा एक आता जे सेकंड जे फिश टँक आहे आपण ती बघूया. सरांनी त्यात एक सुंदर असं एक विश्व निर्माण केलं आहे आणि उभयूप एक तलाव म्हणता येईल किंवा समुद्र म्हणता येईल त्याची रचना राखून सरांनी जिवंत असे माशांसोबत जिवंत असे झाडं जिवंत असे तिकडे काही गवत वगैरे असेल ते सुद्धा सरांनी तिथे सांभाळून लावलं. जेणेकरून म्हणजे एन्व्हायरमेंटचा जो विषय झाला आपला याआधी सरांनी ते पुरेपूर त्याची काळजी घेऊन एन्व्हायरमेंट प्रत्येक माशाला आणि प्रत्येक जागेला दिलेलं आहे. सर याची आपण थोडक्यात माहिती सांगू शकता. आपण जसं बघितलं तो पहिला फिश टँक जो होता त्याच्यामध्ये आपण एक प्रकारे लेक्स किंवा तलावाचं प्रतिकृती तयार केली आहे. तर ही जी आहे ही एका प्रकारे रिव्हरची किंवा नदीची प्रतिकृती आहे. अच्छा. एखादी नदी जी असते किंवा हाती नदी जी असते त्याच्यामध्ये जे जग असतं ते आपण ते तयार केलेलं आहे. आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला प्राणी दिसत आहेत जे काही तुम्हाला वेगळ्या प्रकारच्या वनस्पती दिसत आहेत त्या सगळ्या खऱ्या आहेत. कुठल्याही प्रकारच्या प्लास्टिकच्या किंवा कृत्रिम असं कुठलंही झाड किंवा वनस्पती आपण वापरले नाही आहे. सगळं जे आहे हे जिवंत आहे. सगळं जे आहे हे नॅचरल आहे. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी याला कम्युनिटी टँक असं म्हणतात. कम्युनिटी टँकमध्ये एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की साऊथ जे अमेरिका आहे त्या साऊथ अमेरिकेतल्या एखाद्या नदीचं आपण प्रतिकृती तिथे तयार केलेली आहे. तुम्ही एक बघू शकता तिथे लाकूड सुद्धा आहे. ते लाकूड सुद्धा खूप महत्वाचं असतं. आता हा जो टँक आहे याच्यामध्ये थोडं कमी तापमान लागतं. म्हणजे 20 ते 25 डिग्रीच्या आसपास तापमान लागतं यांना. त्याच्यानंतर याचा पीएच जो असतो हा 7 च्या आसपास असला पाहिजे. याचा हार्डनेस हा कमीत कमी असला पाहिजे. म्हणजे हे पाणी जवळपास मिनरल वॉटरच्या लेवलचं पाणी असलं पाहिजे. तरच ते मासे खूप चांगले राहतात आणि खूप चांगले जगतात. ते वाढू शकतात. त्यांचे कलर खूप उठून दिसतात. याच्यामध्ये वेगळ्या प्रकारची प्लांट्स आपण लावलेले आहेत. वनस्पती आपण लावलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता फ्रंटच्या तुम्हाला गवतासारख्या अशा काही वनस्पती दिसतील. त्याच्यानंतर याला अमेझॉनिया स्वेड असं म्हणतात. याला म्हणतात आपण ड्वार्फ स्वोर्ड्स. त्याच्यानंतर याला अमेझॉनिया असं म्हणतात. अमेझॉन स्वोर्ड प्लांट्स असं म्हणतात त्याला. त्याच्यानंतर मागे जर तुम्ही गेला तर मागे हे जे तुम्हाला उभय वेगळ्या प्रकारचे दिसतात हे बॅकग्राऊंडचे प्लांट्स असतात. म्हणजे याच्यामध्ये हे फोरग्राऊंडचे प्लांट्स असतात. बॅकग्राऊंडला उंच वाढणारे लांब वाढणारे प्लांट्स असतात. मध्यभागी थोडेसे 4 बाजूंनी वाढणारे प्लांट्स असतात. आणि पुढे जे प्लांट्स असतात ते असे छोटे वाढणारे ज्यांची बुटकी व्हरायटी असते अशा प्रकारचे प्लांट्स आपण वापरतो. याच्यामध्ये जे सगळे मासे आहेत हे मासे वेगवेगळ्या नद्यांतले मासे आहेत. तर याच्यामध्ये कम्युनिटी टँक आहे. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणातल्या मासे आले जे एकत्र राहू शकतात. त्या टँकमध्ये जे मासे होते ते तसे एकत्र राहू शकत नाही. त्यांच्यावर दुसऱ्या माशांना ठेवलं तर हे मासे त्यांना मारून टाकते. अच्छा. मात्र हे जे मासे आहेत हे सगळे एकत्र गुडाने जाणतात. एकमेकाला त्रास देत नाही. कोण कोणाला मारत नाही. असे टँक आहेत. तर पहिले तर याला केरला ब्युटी म्हणतात. बघा हा जो मासा आहे याला केरला ब्युटी म्हणतात. हा आपल्या भारतातल्या केरळमधल्या नदीतला मासा आहे. खूप सुंदर मासा आहे. आता हा मिळत नाही. आता याच्यावरती बंदी आलेली आहे. माझ्याकडे खूप आधी वर्षापासून तो मासा होता. त्याला वेगवेगळी नावं आहेत. त्याला डेनिसोनी बार्ब असं म्हणतात. त्याच्यानंतर त्याला रेड लाईन शार्क असं म्हणतात. त्याच्यानंतर हे जे मासे आहेत ते दुसरे मोठे मासे तुम्हाला दिसतात. हे काँगो नदी जी आफ्रिकेमधली काँगो नदी आहे त्याच्यामधले काँगो डेट्राज आहेत. हे जे डावीकडे तुम्हाला दिसतील ज्याच्यामध्ये तुम्हाला लाईट लागल्यासारखं वाटेल. ऍक्च्युली निळ्या रंगाच्या लाईट लागलाय. फ्लोरोसन कलर आहेत. निळ्या रंगाचा लाईट आहे. त्याच्याखाली लाल रंगाचा लाईट आहे. ते कार्डिनल टेट्रा मासे आहेत. ते फार फेमस आहेत की त्यांचा असं वाटतं की त्यांच्यामध्ये कोणीतरी लाईट लावलेला आहे. हा ते असं वाटत जाणू की त्याच्यामध्ये कोणी लाईटिंग टाकलेली काय ते चमकत आहेत. हे मासे जे आहेत त्याच्यानंतर छोटेसे दिसणारे त्यांच्या तोंडावरती असं तुम्हाला लाल दिसतंय. हे सुद्धा फार वेगळ्या प्रकारचे मासे आहेत. याला रमिनोस टेट्रा असं म्हणतात. आणि ते इंडिकेटर फिश आहे.
इंडिकेटर फिश म्हणजे काय, पाण्याची हेल्थ कशी आहे ते मासे ते सांगतात. हो जर हा जो लाल रंग दिसतोय तुम्हाला, हा रंग लाल रंग एवढा डार्क याच्यामुळेच आहे की पाण्याची क्वालिटी आणि ओव्हरऑल जे वातावरण आहे, जे टेम्परेचर आहे, ते खूप चांगल्या प्रकारे त्यांना सूट होत आहे. अच्छा. आणि पाण्याची क्वालिटी खराब झाली तर त्यांचा लाल रंग हळूहळू फेड होत आहे, म्हणजे तो गुलाबी होईल आणि नंतर तो पूर्णपणे पांढरा फटक पडेल मासा. तर तसं झालं म्हणजे मासे मरायला लागतील, माशांना त्रास होईल. तर तो इंडिकेटर फिश आहे, म्हणजे त्याचा जर कलर कमी झाला की म्हणजे तुम्हाला पाणी बदलायची गरज आहे किंवा तुम्हाला मेंटेनन्स करायची गरज आहे, घाण काढून घ्यायची गरज आहे त्याच्यामध्ये. तर अशा प्रकारचे हे सगळे मासे आहेत. हे एक प्रकारे नॅचरल ब्युटी आणि याच्यामध्ये जे खरे प्लांट्स आहेत त्याचा एक फायदा असा आहे की त्यांना खूप जास्त चांगली जागा मिळते लपायला. जर काही काही मासे भित्री असतात किंवा कधी कधी ते अंडी घालतात, त्यांना पिल्ल होतात, तर त्यावेळेला त्यांना कुठेतरी सुरक्षित जागेत लपायची गरज असते. तर त्यावेळेला हे जे प्लांट्स असतात त्यांना सुरक्षित देतात. त्याच्यानंतर या प्लांट्समुळे काय होतं की प्लांट्स ऑक्सिजन सोडतात पाण्यामध्ये, त्यामुळे पाण्यामध्ये खूप मुबलक प्रमाणात ऑक्सिजन तयार होतं या झाडांमध्ये. या झाडांमुळे पाण्याची जे टेम्परेचर आहे ते सुद्धा कमी राहतं आणि पाण्यामध्ये जो फिश वेस्टमुळे माशांच्या घाणीमुळे जो अमोनिया तयार होतो तो अमोनिया सुद्धा ते झाडं शोषून घेतात. त्यामुळे झाडं हे खूप महत्वाचे आहेत. या झाडं खूप मोठा रोल इथे निभावतात आणि या झाडांमुळे पाण्याची साफ करायची गरज, पाणी बदलायची गरज ही सुद्धा कमी होते. त्यामुळे माझी सगळ्यांना एक विनंती राहील की तुम्ही खोट्या प्लास्टिक प्लांट्सच्या ऐवजी थोडं थोडं जमेल तसं नवीन प्लांट्स, जे जिवंत प्लांट्स आहेत, जे म्हणजे त्यासाठी तुम्हाला काही गोष्टी करायला लागतील. जसं इथे ही माती खास प्रकारची वेगळी माती इथे टाकलेली आहे, त्या मातीची गरज लागते. मग ते तुम्हाला थोडे थोडे पेरायला लागतात, हळूहळू त्यांना एक लाईट लावायला लागतो. हा जो लाईट आहे खास प्रकारची लाईट आहे, म्हणजे हा तुमच्या सूर्यप्रकाशाला मिमिक करतो. सूर्यप्रकाशासारखा वेगळ्या प्रकारचा हा LED लाईट आहे ज्याच्यामुळे त्यांची वाढ होते. त्याच्यानंतर त्यांना कधी कधी त्याच्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये फर्टिलायझर्स टाकायला लागतात, जे वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स असतात, ते मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रियंट्स आणि फर्टिलायझर्स त्याच्यामध्ये टाकायला लागतात. ते पाण्यामधनं डोसिंग करायचं, त्याच्यामुळे या झाडांची खूप चांगली ग्रोथ होते आणि हे झाडांमुळे हे मासे एवढे सुंदर दिसतात. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच सर, तुम्ही आम्हाला एवढी म्हणजे डीप माहिती आम्हाला आज पोहोचवली आहे. आणि आता मी सरांना एक म्हणजे एक नाव संबोधू इच्छितो. आपण सरांना जळगावचे ॲक्वामॅन जरी म्हटले तरी काही कमी वाटणार नाही, कारण सरांनी एक म्हणजे स्वतः एक विश्व निर्माण केलं आहे. स्वतः एक सर म्हणजे माशांसाठी एक विश्व निर्माण ते सरांनी म्हणजे झाडांना वनस्पतींना जन्म घातला, त्यानंतर छोटे छोटे माशांना म्हणजे एकदम बारीक बारीक माशांना जन्म घालून, मोठमोठ्या माशांना जन्म घालून त्यांना संगोपनात एकत्र ठेवून म्हणजे एकता काय असते आपण फक्त मनुष्यांमध्ये नाही तर आपण प्राण्यांमध्ये सुद्धा ते बघू शकतो. मग ते प्राणी पृथ्वीवरचे असो की समुद्रातले असो पाण्यातले कुठलेही असो, सरांनी आपला एक अतिसुंदर असं एक उदाहरण एकतेचं आपल्याला समोर करून दिलेलं आहे. आणि आपण सेकंड प्लांटमध्ये बघू शकतो की म्हणजे मोकमोकळेपणाने किंवा स्वच्छतेपणाने आपण कसं जगू शकतो हे देखील आपल्याला एक असं उत्तम असं उदाहरण आपल्या समोर उभं राहिलंय. आणि मला तरी म्हणजे दोघं माझ्या वतीने तरी दोघं याची तिष्ठा आहे सर, एकदम सुंदर असे तुम्ही म्हणाले. आणि सर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की तुम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी काही मेसेज की जसं तुम्हाला काही काही हॉबी असेल की जो पैसे असेल, कारण बघितलं आपण की हा जो इंडिकेटरवाला जो मासा आहे की तुमचा हॉबी जो आहे तेच तुम्हाला इंडिकेट करत असतं की माझी काळजी कशी घ्यायची. तर जसं तुम्हाला हा एक उदाहरण आहे तर तसं तुमच्या हॉबीसाठी तुम्ही तुम्हाला म्हणजे कसं शोधावं तुमचं इंडिकेटर, तुमच्या हॉबीची तुम्ही कशी काळजी घ्यावी, तुम्ही हॉबीचा काय फायदा आणि हॉबी कशी जोपासावी, ते याबद्दल एक मेसेज म्हणून. सर्वप्रथम मी माझ्या हॉबीबद्दल बोलतो. तर ही हॉबी खूप चांगली हॉबी आहे, थोडी खर्चिक आहे, वेळ खाऊ आहे, पण याच्यामधून खूप चांगले रिटर्न्स मिळतात. म्हणजे असं संशोधनातून सुद्धा पुढे आलेलं आहे की ही जी मासे असतात यांना बघून, यांना जेव्हा आपण ऑब्झर्व करतो त्यांना बघतो त्यावेळेला आपण स्वतः जरा शांत होतो, आपलं मन शांत होतं. थोडंसं तुम्हाला हायपरटेन्शनचं, तुम्हाला स्वतःला हायपरटेन्शनचा त्रास आहे, हायपरटेन्शन सारखे तुम्हाला त्रास असतील तर त्याचा त्रास याच्यामुळे कमी होतात. एक प्रकारे तुम्हाला समाधान मिळतं, शांतता मिळते. या माशांना हळूहळू जे खोपत असतात त्यांचे शांतपणे त्यांना बघून बघून तुम्हाला फार चांगलं वाटतं. तर ही खूप चांगली हॉबी आहे, सगळ्या हॉबी चांगल्या असतात, त्याच्यासुद्धा ही सुद्धा एक हॉबी खूप चांगली हॉबी आहे. मला एक फक्त सांगायचं सगळ्यांना की तुम्ही कुठलीही हॉबी असाल किंवा कुठला छंद जोपासाल तर त्याच्या डीपमध्ये जा, त्याचा अभ्यास करा. तुम्ही फार वरवरचं करू नका. म्हणजे मी तर ही गोष्ट सगळीकडेच करतो की जेव्हा काही मला करायचं असतं किंवा मी त्या गोष्टीचा पूर्णपणे अभ्यास केल्याशिवाय ती गोष्ट कधीही करत नाही, तर तुम्ही जेव्हा छंद जोपासाल तर त्याच्यासुद्धा तुम्ही पूर्णपणे चुकून स्वतःला पूर्णपणे इन्वॉल्व्ह करा, स्वतःला झोकून द्या, कुठेही थांबू नका स्वतःला. आणि असा जोपासलेला छंद नक्कीच तुम्हाला लाईफमध्ये एनरिच बनवतो, तुम्हाला
चांगला आनंद मिळून देतो, समाधान मिळून देतो. सगळ्यांना माझी विनंती असेल की तुम्ही कुठल्या ना कुठला छंद जोपासा. ज्यांना काही थोडीशी असं वाटलं असेल बघून की आपण पण असं काहीतरी करावं, तर हे प्लांट्स कुठे मिळतात, ते कुठल्या प्रकारचे मासे, कसे आणले, त्यांना कसं वाढवायचं, त्यांच्यासाठी काय करायला लागतं, कुठल्या प्रकारचा फिल्टर वापरायचं, आणि माती कुठून आणली आहे, ती सँड कुठून आणली आहे, मग मला काय करायला लागेल, किती फुटाचा टँक लागेल, कुठले कुठले मासे मी एकत्र ठेवू शकतो, सुरुवातीला किती ठेवायचे, कसे ते ॲड करत जायचे, या सगळ्या गोष्टींबद्दल तुम्हाला काही वाटलं आणि तुम्हाला असं वाटलं की मला मार्गदर्शन हवं आहे, तर तुम्ही माझ्याकडे कधीही येऊ शकता. मी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करेल, मला आवडेल तुम्हाला मार्गदर्शन करायला. धन्यवाद परत एकदा मल्हारचं की मल्हारच्या हॉबी टू बीडू या यूट्यूब चॅनलमध्ये मला आमंत्रित केलं, माझ्या हॉबीबद्दल तुम्ही विचारलं, त्याच्यामध्ये तुम्ही एवढा रस घेतला, त्याच्याबद्दल धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच सर. म्हणजे सरांनी तुम्हाला एक चान्स दिला आहे की तुम्ही स्वतः सरांकडे येऊन, म्हणजे सरांचा एवढा बिझी वेळ त्यातल्या त्यात तुम्हाला वेळ देणं, सरांनी तुम्हाला एक खरंच खूप महत्त्वाची संधी दिली. तर तुम्ही तुमचा हा वेळेचा फायदा घेऊन तुम्ही तुमचा एक स्वतःचा प्लॅन देखील उभारू शकता, तुम्ही एक स्वतः छंद देखील करू शकता. तर नक्कीच तुम्ही या वेळे गोष्टीला एक प्रतिसाद द्यावा आणि सरांकडनं योग्य ते मार्गदर्शन घेऊन तुम्ही स्वतःचा प्लॅन उभा करावा अशी माझी नम्र विनंती तुम्हाला सरांना. आणि तुम्ही साऱ्यांनी तुमचा हाच छंद नाही, कुठलाही छंद असेल तुम्हाला, कुठल्याही छंदाबद्दल काही माहिती हवी असेल, तर तुम्ही केव्हाही हॉबी टू बीडू या परिवाराला काही प्रकारची जर कधी गरज भासली कुठल्याही छंदाबद्दल तुम्हाला माहिती मिळून घ्यायची असेल, तर तुम्ही केव्हाही हॉबी टू बीडू या परिवारातील कुठल्याही सदस्याला संवाद साधून कॉन्टॅक्ट करून त्याच्याबद्दल माहिती घेऊ शकता. आणि तुम्हाला कुठलाही नवीन छंद करायचा असेल किंवा तुमचा एखादा नवीन छंद असेल, तुम्हाला वाटत असेल की हॉबी टू बीडू या प्लॅटफॉर्मवर आला पाहिजे, तर तुम्ही केव्हाही आम्हाला म्हणजे कमेंटमध्ये कमेंट करून किंवा मेसेज वगैरे करून आम्हाला तुम्ही करू शकता, जेणेकरून आम्ही देखील तुमच्या छंदाला प्रतिसाद देऊ, तुमच्या छंदाला जगासमोर आणू, जगासमोर मांडू, जेणेकरून बाकीना देखील त्याचे गायडन्स मिळेल. आणि सर्वांतर्फे हॉबी टू बीडू या प्लॅटफॉर्म तुमचे मनपूर्वक धन्यवाद करतो. तुम्ही तुमचा एक वेळ दिला, आम्हाला योग्य ती माहिती दिली, आणि योग्य त्या छंदाबद्दल माहिती असणं हे खरंच खूप इम्पॉर्टंट असतं की खूप छंद आहे म्हणून आहे, त्याबद्दल माहिती असणं आपण सरांकडनं जे शिकलो, मी नक्कीच तुम्हाला विनंती करतो की तुम्ही देखील याची काहीतरी माहिती ठेवावे आणि नवीन नवीन छंद करावे. तर सर, मी तुमचे धन्यवाद करतो आणि नवरंगतर्फे आणि आपल्या मीडियातर्फे मी तुम्हाला एक छोटंसं सत्र भेट देऊन तुमचं स्वागत करू इच्छितो. सर, मी तुम्ही मनपूर्वक धन्यवाद करतो, तुम्ही तुम्हाला वेळ दिला, तुम्ही आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले. मी मल्हार हॉबी टू बीडू यातर्फे आणि नवरंगच्या दाल परिवारतर्फे तुमचे आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला एक छोटीशी सप्रेम भेट देऊ इच्छितो.